गुड इवनिंग मित्रांनो, चला चला लवकर लवकर या सर्वांनी. गुड इवनिंग, गुड इवनिंग, गुड इवनिंग. चला सर्वजण आलेत का एकदा कमेंट्स मध्ये सांगा. आपण मस्त पैकी एकदम छकास सेशन चालू करणार आहे आज. त्यासाठी सर्वांनी आजचं सेशन लाईव्ह जॉईन करायचंय. लवकरात लवकर लिंक शेअर करा. तुमचे मित्रमैत्रिणी असतील किंवा तुमचे कोण रिलेटिव्ह असतील त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर लिंक शेअर करा. आजचं अत्यंत महत्वाचं सेशन असणार आहे तुमच्यासाठी, त्यामुळे सर्वांनी लेक्चर एकदा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि सेशन पूर्णपणे एन्जॉय करायचं आहे. ते माझी जिम्मेदारी राहिलेली आहे. तर एकदा सर्वांनी कमेंट्स मध्ये सांगायचंय, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? नमस्कार, नमस्कार भरत, नमस्कार. एकदा सांगा ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे का? फास्ट चला, 200 स्पीडनं कमेंट्स करा. ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर असतील तर कमेंट्स मध्ये सांगा फास्ट. चला 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 चला, क्लिअर आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे. तर मग आजच्या या सेशनमध्ये मी तुम्हाला खूप छान पद्धतीने सांगणार आहे की महाट्रान्सकॉम यामध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही महाट्रान्सकॉमची एक्झाम देणार असाल, मी तर म्हणतो महाट्रान्सकॉम नाही, इलेक्ट्रिकलची कोणतीही येणारी अपकमिंग एक्झाम असो त्या संदर्भात मी आज तुम्हाला महत्वाच्या गोष्टी सांगणार आहेत, महत्वाच्या टिप्स देणार आहेत. आता जसं तुम्ही इथं लेक्चरला बसलेला आहात, थोडस बाजूला तुमच्या कागद पेन असू द्यात, स्वतःच्या नोट्स काढा. सुंदर पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला भविष्यामध्ये काय काय करायचं. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की सर तुम्ही आम्हाला सांगता आहात परंतु आम्ही तुमच्यावर विश्वास का ठेवावा? अरे हम आप पे भरोसा क्यों रखे, ये भी आपका एक सवाल हो सकता है मेरे प्यारे दोस्तों. यस और नो? स्टोन कोल्ड म्हणतायत, सर तुम्हाला कुठेतरी पाहिले पण आठवत नाही कुठे पाहिले ते. छान आहे, हे जग खूप मोठं आहे, आपण कुठं ना कुठं भेटलो असेल आणि आपण विसरून जातो. आता बघा, मी तुम्हाला सांगतोय की तुमची एक्झाम घेणार आहे IBPS. IBPS म्हणजे एक्झॅक्टली काय असते इथून आम्हाला कळायला हवं. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. ओके ओके, यस, ट्रान्सकोसाठी करा ना. जिथं जिथं तुमच्या IBPS च्या एक्झाम कंडक्ट होणार तिथं तिथं मी तुम्हाला सांगणार त्याच पॅटर्न येणार. मी जो सांगणार आहे तोच पॅटर्न येणार आहे आणि जे मी सांगणार त्याच्या बाहेर करण्याची गरज नाही आहे. 100% गॅरंटी सांगतोय, तेवढंच करा, बाकीचं काही करण्याची गरज नाही. आता पहा, IBPS ची एक्झाम मी गेल्या 2013 पासून या IBPS च्या एक्झाम सोबत संलग्न आहे. मी स्वतः परीक्षा देतो आणि बरेच विद्यार्थ्यांना मी त्यामध्ये कशा पद्धतीने सिलेक्शन तुमचं सोयीस्कर होईल या संदर्भात सांगतो. तसा माझा मूळ विषय आहे मॅथ्स आणि लॉजिकल रिझनिंग, त्यामुळे या दोन्ही विषयांबद्दल तुम्हाला निश्चिंतपणे सांगतोय, ओव्हर प्रॉमिस करणार नाही. संभाजीनगर मध्ये म्हणजेच औरंगाबाद मध्ये जर तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील किंवा तिथे कोणी आपलं ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट मध्ये असेल त्यांना विचारू शकतात की सरांनी सांगितलेला पॅटर्न कसा असतो आणि येतो का नाही येत. क्लिअर आहे? तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार. माझं नाव आहे कृष्णा पाटील, प्रेमाने मला स्टुडंट्स KP सर असं म्हणत असतात. बरेच जण या चॅनलवर नवीन असतील त्यामुळे त्यांना माहित नसावं, पण तुमचे कुठे मराठवाड्या साईड मध्ये असतील तर त्यांना माहिती असेल. यस, सर्वांना क्लिअर? चला तर मग आपण वन बाय वन एक एक गोष्ट क्लिअर करणार आहोत. मी पुन्हा सांगतो, पाणी कधी येणार सर? व्हेरी गुड, येईल, लवकरच येईल, मग लवकरच येणार आहे. चला मी पहिल्या पुन्हा तुम्हाला रिपीट करतोय, बाजूला थोडस नोट्स काढा. मी सांगतो ते टॉपिकची लिस्ट करायची आहे, त्याच्या बाहेर करायचं नाही. कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येणार हे देखील मी तुम्हाला लिहून देणार आहे आणि तेवढेच प्रश्न तुम्हाला येणार आहे. इज दॅट क्लिअर? समजल्या सगळ्यांना? ओके, तर आता बघा, IBPS ही 2013 मध्ये बँकिंगच्या एक्झाम्स घेण्यासाठी या संस्थेचा स्थापना झालेली आहे, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. परंतु IBPS कामाची वेग बघता, त्यांची ट्रान्सपरन्सी बघता, त्यानंतर IBPS कशा पद्धतीने पारदर्शकपणे एक चांगल्या वे मध्ये एक्झाम कंडक्ट करते
खूप कमी चान्सेस असतात तिथे काही वेगळ्या किंवा विचित्र मार्गाने किंवा इलिगल पद्धतीने सिलेक्शन होण्याचे. त्यामुळे आयबीपीएस वर भरपूर विद्यार्थ्यांचा भरपूर ऑर्गनायझेशनचा विश्वास वाढत गेला आणि त्यानंतर आयबीपीएस ट्रान्सको जेनको डिस्कॉम रेल्वे एसएससी अशा अनेक संस्थांचे देखील एक्झाम कंडक्ट करण्याचा कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागले. हे सर्वांना माहिती असलं पाहिजे. आता तुम्हाला सांगतो सर आयबीपीएस बद्दल तुम्ही एवढे कॉन्फिडंट कसे आहात. मी ज्या वेळेस 2022 मागच्या वर्षी जेवढ्या आयबीपीएसच्या बँकिंगच्या एक्झाम झाल्या त्या सर्वच्या सर्व एक्झाम्स मी क्लिअर केलेल्या आहेत. पहिल्यांदाच क्लिअर करतो त्यामुळे मी एवढा कॉन्फिडंट आहे. आयबीपीएसचा पूर्ण पॅटर्न असं म्हणता येईल मी घोळून पिलेलो आहे. त्यामुळे मला सांगता येईल एक्सपेक्टेड टॉपिक कोणकोणते किंवा तुम्ही काही विद्यार्थ्यांनी या आधी ट्रान्सको आणि जेनकोची एक्झाम दिली असेल जे मी सांगतोय तो अनुभव तुम्हाला आलाच असेल. सो डोंट वरी मी जे सांगतो त्या पॅटर्नने आपण जाऊया. ज्या नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करील तेवढ्याच नोट्स मधून तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करण्याची गरज नाहीये. काही दुसरं करायची गरज नाहीये. मी जे सांगेल तेवढ्याच नोट्स रेफर करा. ज्या ट्रिक्स मी देणार महाराष्ट्रातल्या सगळ्यात अपडेटेड ट्रिक्स तुम्हाला अक्षय बाबर सर आणि मी देणार आहे. मिनिटांचे प्रश्न सेकंदात कसे काढायचे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे सगळ्यात अपडेटेड ट्रिक्स तुम्हाला असेल, सगळ्यात अपडेटेड नोट्स असतील, न्यू पॅटर्न देखील मी तुम्हाला या आपल्या सिरीज मध्ये कव्हर करून देणार आहे. लेट्स सी की नेमकं महाट्रान्सको साठी आयबीपीएसला काय काय विचारल्या जातो. महाट्रान्सको मध्ये तुम्हाला नॉन टेक्निकल बद्दल मी सांगितलं माझे सब्जेक्ट. याच्यामध्ये दोन महत्वाचे आहे. एक आहे लॉजिकल रिझनिंग आणि दुसरं जे आहे ते आहे मॅथ्स किंवा त्याला तुम्ही कधी कधी क्वांट असेही म्हणतात. आपल्या इंजिनिअरिंग लँग्वेज मध्ये त्याला क्वांट असं म्हणतात, राईट. पण आता लॉजिकल रिझनिंग मध्ये काय विचारल्या जातं तसं जर तुम्ही एमपीएससी किंवा बाकी इतर एक्झामचा पॅटर्न बघितला लॉजिकल रिझनिंग मध्ये विचारल्या जातं वर्बल नॉन वर्बल. वर्बल मध्ये देखील अनालिटिकल वर्बल अँड नॉर्मल वर्बल क्वेश्चन. नॉन वर्बल म्हणजे अनालिटिकल नॉन वर्बल अँड इमेजेस बेस्ड क्वेश्चन. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारल्या जातात. परंतु आयबीपीएस मध्ये फक्त वर्बलच विचारल्या जातं. आयबीपीएस मध्ये फक्त वर्बल रिझनिंग असतं, नॉन वर्बल नसतं. इज दॅट क्लिअर? कधीच आयबीपीएस तुम्हाला मिरर इमेज वॉटर इमेज याच्यावर प्रश्न विचारणार नाही. ठीक आहे, यस नक्की सांगेल सुमित राव, नक्की सांगेल. व्यवस्थित समजून घ्या. आयबीपीएस कधीच तुम्हाला नॉन वर्बलवर प्रश्न विचारत नाही. त्यातल्या त्यात क्लॉक असेल कॅलेंडर असेल हे देखील टॉपिक आयबीपीएस महाट्रान्सको मध्ये विचारल्या जाणार नाही. हे बघा, एवढं सांगण्यासाठी कॉन्फिडन्स लागतोय, एवढं सांगण्यासाठी अनुभव लागतोय, राईट. आणि मी या कॉन्फिडन्स आणि हा अनुभव नुसार सांगतो क्लॉक कॅलेंडर करण्याची गरज नाही. सर मग किती टॉपिक करायचे? खूप झालं 10 टॉपिक करा. लॉजिकल रिझनिंगचे फक्त 10 टॉपिक. हे 10 टॉपिक कोणते आहेत लिहून घ्या मित्रांनो. पहिला जो टॉपिक आहे तो आहे डिरेक्शन सेन्स. केव्हा याला लेफ्ट गेला, किती डिस्टन्स गेलेला आहे. शॅडोचे क्वेश्चन असतात, अनेक प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न डिरेक्शन सेन्स वर आधारित आहे. सेकंड जो टॉपिक आहे मित्रांनो तो आहे ब्लड रिलेशन. ब्लड रिलेशन. आता या ब्लड रिलेशन मध्ये देखील तीन प्रकारचे टॉपिक तुम्हाला विचारल्या जातात. ब्लड रिलेशन मध्ये काय असतं, टोटल तीन प्रकारचे टॉपिक असतात. पहिल्यांदा असतं वर्बल क्वेश्चन्स. ही याची आई येतो, त्याचा मामा येतो, त्याचा काका येतो, त्याचा भाऊ येतो, याच्यात आणि त्याच्यात काय आहे, नॉर्मल प्रश्न. दुसरा जो असतो तो असतो सिम्बॉलिक प्रश्न. प्लस म्हणजे स्वप्नील म्हणतात सर कॅलेंडर वरती एक क्वेश्चन होता, ट्रान्सकोला नाही, ट्रान्सकोला नाही, ट्रान्सकोला नाही, आय रिपीट ट्रान्सकोला नाही, आय रिपीट ट्रान्सकोला नसेल. ठीक आहे, आता बघा ब्लड रिलेशन वर दुसरा जो होता तो होता सिम्बॉलिक प्रश्न. प्लस म्हणजे मदर, मायनस म्हणजे फादर, इंटू म्हणजे ब्रदर, डिवाइड बाय म्हणजे सिस्टर. मग तुम्हाला एक इक्वेशन दिल्या जाईल, ते आहे सिम्बॉलिक प्रश्न. तिसरा असतं पॉइंटिंग. एका फोटोकडे पाहून एक मुलगा म्हणाला या मुलीचा आईचा भाऊ हा माझ्या काकाचा मुलगा आहे, तर ही मुलगी माझी कोण, दॅट इज कॉल्ड पॉइंटिंग. असे तीन प्रकारचे प्रश्न ब्लड रिलेशन मध्ये विचारल्या जातात. तिसरा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे कंपॅरिझन.
तिसरा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे कंपॅरिझन. कंपॅरिझन मध्ये तुम्हाला प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात. प्रत्येक प्रश्न खूप झालं 20 सेकंदात सॉल्व होतो. या प्रकारच्या अपडेटेड ट्रिक्स आपल्याकडे आहे. या प्रकारच्या ट्रिक्स आहेत. आणि चौथा जो टॉपिक आहे मित्रांनो त्याचं नाव आहे सिटिंग अरेंजमेंट. सिटिंग अरेंजमेंट. आता तुम्ही म्हणणार सर सिटिंग अरेंजमेंट मध्ये काय काय येतं. सिटिंग अरेंजमेंट मध्ये तुम्हाला तीन प्रकारच्या अरेंजमेंट विचारल्या जातील. एक आहे सर्कल, दुसरं जे असतं ती आहे लाईन. लाईनचा जो अडवान्स टाईप आहे तो आहे डबल लाईन. इकडे पण काही जण बसले, इथे पण काही जण बसले. आणि तिसरं जे आहे ते आहे रेक्टॅंगल. तर अशा प्रकारे हे तीन प्रकारवर प्रश्न विचारल्या जातात. ओके, जास्तीत जास्त हे प्रश्न विचारल्या जातात. ओके सर, आयटीआय वाल्यांसाठी पण हेच आहे का? आयटीआय वाल्यांसाठी 90% सिलेबस सेम हाच आहे. 90% सिलेबस हाच आहे. काही 10% 19-20 आहे तेही मी तुम्हाला नंतर सांगतो. पहिले फक्त हे समजून घ्या. आता चौथा झाला. पाचवा जो टॉपिक येतो वाघांनो त्याचं नाव आहे पझल्स. पाचवा टॉपिक काय आहे? पझल्स. ओके, आता तुम्ही लोक म्हणता सर आम्ही लॉजिकल रिझनिंगला किंवा मॅथ्सला याला महत्व का द्यावं? कारण तुमचे 110 मार्क जे असतात ते 55 क्वेश्चन टेक्निकल आणि 110 मार्क याच्यावर असतात. हे टेक्निकलचे क्वेश्चन सर्व जग याच्या मागे लागलेलं असतं. आणि या टेक्निकलच्या क्वेश्चन मध्ये कॉम्पिटिशन जी असते 1 मार्क 2 मार्क किंवा 5-10 मार्क प्लस मायनस तुम्ही 7 मार्क कन्सिडर करू शकता. टॉपरला जर 7 मार्क असतील तर एव्हरेज मध्ये त्यापेक्षा 1-2 मार्क कमी कन्सिडर करा. परंतु मॅथ्स, लॉजिकल रिझनिंग आणि मराठी उरलेला जो काही 40 मार्कांचा पॅटर्न आहे तो पॅटर्न डिसाइड करतो की तुमचं सिलेक्शन होणार का रिजेक्शन होणार. कारण की ते 40 मार्क हे किंग नाहीयेत परंतु किंग मेकर आहेत. थोडस मेंदूच्या खिडक्या उघडून थोडा चांगला विचार. जर या 40 मार्कांकडे तुम्ही जर दुर्लक्ष करत असाल तर समजून घ्या तुम्ही तुमच्या रिजेक्शन कडे काय करतायत, लक्ष देतायत. समजतंय का मित्रांनो? हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तिकडे दुर्लक्ष होता कामा नाही. आम्हाला टेक्निकल तर स्कोर करायचाच आहे, पण जितका जास्त आम्ही नॉन टेक्निकल स्कोर करू तेवढे जास्त चान्सेस आहे आमचं सिलेक्शन होण्याचं. ओके, यानंतर सहावा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे सिलॉगिझम. काय नाव आहे मित्रांनो? सिलॉगिझम. सातवा जो टॉपिक आहे तो आहे कोडिंग डिकोडिंग. सातवा टॉपिक काय आहे? कोडिंग डिकोडिंग. आठवा जो टॉपिक असणार आहे तो आहे इनपुट आउटपुट. इनपुट आउटपुट. ओके, नववा जो टॉपिक तुमचा असणार आहे हे झाले तुमचे 8. अरे एकच मिनिट, हे झाले तुमचे 8 टॉपिक. किती टॉपिक झाले वाघांनो? 8 टॉपिक झाले बघा. दिसतंय? ओके, हा 8 टॉपिक झाले इनपुट आउटपुट. नववा टॉपिक घ्यायचा आहे डेटा सफिशियन्सी. नववा टॉपिक घ्यायचा आहे डेटा सफिशियन्सी. आणि 10वा जो टॉपिक तुम्हाला महत्वाचा असणार आहे तो आहे रँकिंग. 10वा टॉपिक काय आहे? रँकिंग. तर हे 10 टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. किती टॉपिक करायचे आहेत? 10 टॉपिक तुम्हाला करायचे आहे. इज दॅट क्लिअर? सर्वांना समजलंय? हे 10 टॉपिक लिहून घ्या. हे मॅक्सिमम महत्वाचे टॉपिक्स आहेत. आता प्रश्न पडतो सर या 10 टॉपिकचा वेटेज किती हो, कोणता टॉपिक किती मार्कांना येतो सांगतो. आता लक्ष द्या, तुम्हाला 40 प्रश्न जर असले 20 मार्कांना, एक प्रश्न अर्धा मार्क. 40 क्वेश्चन जर 20 मार्कांना म्हटलं तर डिरेक्शन सेन्स ब्लर रिलेशन याच्यावर 1-2 प्रश्न विचारले जातात. ब्लर लेशन यावर 1-3 प्रश्न विचारल्या जातात. कंपॅरिझन वर 3-5 प्रश्न विचारल्या जातातच. सिटिंग अरेंजमेंट याच्यावर तुम्ही म्हणू शकता 10-15 प्रश्न. पझल्स यावर देखील 10-15 प्रश्न विचारल्या जातात. मग तुमच्या दृष्टिकोनातून असं म्हणता येईल का सर फक्त सिटिंग अरेंजमेंट आणि पझल्स वर 50% पेक्षा जास्त क्वेश्चन विचारल्या जातात? हो, हे दोनच टॉपिक आहे.
रिझनिंग मधले सिटिंग अरेंजमेंट आणि पझल्स हे इतके दोन महत्वाचे टॉपिक आहेत की याच्यावर 50% पेक्षा जास्त प्रश्न विचारल्या जातात. इज दॅट क्लिअर? समजतंय वाघांनो? अतिशय महत्वाची गोष्ट आहे. यानंतर सिलॉइझम, सिलॉइझमवर तुम्हाला 5 प्रश्न विचारल्या जातीलच. कोडिंग डिकोडिंग 0 or 5. सर 0 or 5 म्हणजे काय? जर कोडिंग डिकोडिंगवर प्रश्न आला, कोडिंग डिकोडिंगवर प्रश्न आला, एक तर 0 मार्काला, एक तर येणारच नाही, पण जर आलंच तर डायरेक्ट 5 मार्काला येतं. इज दॅट क्लिअर? तर कोडिंग डिकोडिंग हे कधी येऊ शकतं, कधी नाही येऊ शकत. सर वायरमॅनला चान्स आहे का? हो हो आहे, आहे आहे, काही टेन्शन नाहीये, आहेत. आणि जे म्हणतात आयटीआय साठी सेम पॅटर्न आहे का? हो, आयटीआय साठी मी सांगितलं 90% सेम पॅटर्न. थोडस 19-20 ते आपण नंतर डिस्कस करूया. हे टॉपिक तुमच्यासाठी सेम असणार आहे आणि सेम वेटेजला असणार आहे. पुढचं बघा, इनपुट आउटपुट. इनपुट आउटपुट एक तर येत नाही, परंतु आलं तर डायरेक्ट 5 मार्क. डेटा सफिशियन्सी, डेटा सफिशियन्सी 3 to 5 मार्क. रँकिंग, रँकिंग 1 or 3. आणि एक अजून एक टॉपिक म्हणू शकता तुम्ही, मिसलेनियस. मिसलेनियस जर आलं, हा डायरेक्ट 0 or 5 मार्क्स असं म्हणू शकता. तर हा झाला तुमचा ओव्हरऑल पॅटर्न. कारण मिसलेनियसवर एखादा प्रश्न पण येतो कधी कधी. तुम्ही असं म्हणू शकता 1 or 3 क्वेश्चन चालेल असं म्हणा. ठीक आहे, 5 मार्क्सला मिसलेनियस नाही ना, डेटा सफिशियन्सी येतो. तर हा झाला तुमचा IBPSचा पॅटर्न. क्लिअर आहे? आणि हा पॅटर्न जो आहे, तुमचे जे सिनियर्स असतील ज्यांनी एक्झाम दिलेली आहे, हे सर्वचे सर्व सिनियर्स सांगतील यस सर एक्झॅक्टली असंच विचारल्या जातं. तुमचे सिनियर देखील सांगतील सर असंच विचारल्या जातं आणि आम्ही एक्झाम दिलेली आहे, हाच पॅटर्न आलेला आहे. सिटिंग अरेंजमेंटमध्ये सर्कल, लाईन, डबल लाईन आणि काय असणार आहे, रेक्टॅंगल, याच्या बाहेर नाहीये आणि हे चाललेलं आहे. पझल्स मध्ये काय असणार? संडे, मंडे, ट्युजडे, वेन्सडे, फ्रायडे, म्हणजे डेज बेस्ड पझल्स, फ्लोर बेस्ड पझल्स, बॉक्स बेस्ड पझल्स, ठीक आहे, या टाइपचे पझल्स विचारल्या जातील. मंथ बेस्ड पझल्स, एक काहीतरी 5-7 प्रकार आहे, त्यावरच पझल्स विचारल्या जातात. म्हणून मी एवढं कॉन्फिडेंटली सांगतोय, आपल्या नोट्स याच्या बाहेर काहीच येणार नाही, त्यातलाच पॅटर्न दिसेल. क्लिअर गाईज? आणि हे मी तुम्हाला काय म्हणतो, ओवर प्रॉमिस नाहीये, हा रिझल्ट आहे. आतापर्यंत जेवढेही मी क्लासेस घेतले, स्पेशल माझे मॅथ्स लॉजिकचे क्लासेस चालतायत स्पेशल यासाठी. मी या प्लॅटफॉर्मवर येण्याचं रिझन सतीश सर. सतीश सरांनी जेवढी काही तुमच्यासाठी मेहनत घेतली आहे, त्यांच्यासाठी नक्की एकदा कमेंट्स मध्ये लाईक तरी टाका. त्यांच्यामुळे मी तुमच्यासमोर उभा आहे मित्रांनो. त्यांची जी धडपड आहे की जास्त रिझल्ट देण्याची या प्लॅटफॉर्मवरून, त्यासाठी मी इथे उभा आहे. IITS आणि BBA दोघ जण मिळून जे काही इनिशिएटिव्ह घेत आहेत, आय डोंट थिंक सो की पुन्हा महाराष्ट्रामध्ये असा क्लास होणे आहे एवढी बेस्ट फॅकल्टी मिळणे आहे. त्यामुळे काल देखील मी इथे उभा होतो. तर प्लीज एकदा सतीश सर आणि IITS यांच्यासाठी थोडस तुमच्यासाठी जे प्रयत्न करतायत, महाराष्ट्रातली बेस्ट टीम तयार करतायत, एकदा कमेंट्स मध्ये प्लीज त्यांच्यासाठी लाईक झालं तर मला आनंद होईल. प्लीज मित्रांनो, तर हे होतं तुमचं लॉजिकल रिझनिंगचा पॅटर्न. याला सर्वांनी लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी बाजूला सरकतोय, 3 महिन्याच्या आत स्क्रीनशॉट काढायचं आहे, 3. चलो ठीक आहे, आता आपण जाणार आहोत मॅथ्स कडे. कशाकडे जायचं सांगा मित्रांनो? मॅथ्स कडे जायचं आहे. मॅथ्स कडे जर जायचं असेल ना, तर बघूया मॅथ्स मध्ये काय काय शिकण्यासारखं आहे. मॅथ्स मध्ये महत्वाच्या गोष्टी सर, आम्हाला मॅथ्स जर करायचं असेल किंवा आम्हाला मॅथ्स बऱ्याच ठिकाणी लागतं आणि हे भरपूर एक्झाम्सला लागतं, त्यासाठी मी तुम्हाला बेसिक गोष्टी सांगणार आहे काय लागतं. मॅथ्स तुम्हाला सांगतो फक्त एकाच गोष्टीवर आधारित आहे, ते आहे कॅल्क्युलेशन्स. ओ सर असं कसं म्हणता तुम्ही? मॅथ्स हे कॅल्क्युलेशनवर आधारित आहे, म्हणजे मॅथ्स मध्ये फॉर्म्युला नसतो का? फॉर्म्युले पण महत्वाचे आहे ना? बिलकुल नाही. तुमचं कॅल्क्युलेशन जेवढं फास्ट आहे तेवढं तुमच्यासाठी मॅथ्स एकदम चिल्लर. मॅथ्स काय होतं, मुलांच्या मनामध्ये भीती करून दिल्या जाते म्हणून आमच्या सारख्याची दुकानं चालते रे. मी जर म्हटलं मॅथ्स खूप सोपं आहे, मला कोण भाव देईल? मला मी तर धंदा करायचा आहे, मला मी तर पैसे कमवायचे, मग मी तुम्हाला घाबरवणार. घाबरल्यानंतर तुम्ही म्हणा बाप मॅथ्स अवघड आहे, मग तुम्ही पैसे वाया घालणार, तुम्ही क्लास करणार, येईश तो स्ट्रॅटर्जी राहती.
एकदा जर तुम्हाला कॅल्क्युलेशन आलं रे आलं, मॅथ सारखं सोपं काय नाही. आणि कॅल्क्युलेशन करण्याचा किडा आपल्या ब्रेन मध्ये पहिल्यापासून आहे, फक्त आपण कॅल्सिचन आधी लागून थोडस स्वतःच वाटोळ करतोय. कॅल्क्युलेशन म्हणजे काय असतं रे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. मॅथचा सिलेबस मध्ये जर बघितलं, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट किंवा बेसिक क्वेश्चन आयबीपीएस वर विचारल्या जातात मॅथ्स वर, आणि दुसरं जे असतं त्याला म्हणायचं प्युअर अरिथमॅटिक क्वेश्चन, प्युअर अरिथमॅटिक क्वेश्चन. आता बेसिक वर आयबीपीएस किती क्वेश्चन विचारते तुमच्या ट्रान्सको साठी सांगतोय, 5 ते 10 प्रश्न फिक्स असतात, 20 पैकी 5 ते 10 प्रश्न याच्यावर आहे, आणि अरिथमॅटिक वर उरलेले 10 प्रश्न असतात. बघा किती मोठा डिफरन्स आहे, कळालं का नाही कळालं, समजतंय का नाही समजत आहे. त्यामुळे आणि बेसिक कशावर आधारित आहे, कॅल्क्युलेशन वर आधारित आहे. कॅल्क्युलेशन म्हणजे काय रे बाळांनो, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, फ्रॅक्शन. बघा बेसिक मध्ये तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन यायला पाहिजे. कॅल्क्युलेशन वर आधारित टॉपिक नंबर 1 सिम्प्लिफिकेशन, सिम्प्लिफिकेशन, सिम्प्लिफिकेशन. सेकंड जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे अप्रॉक्सिमेशन. थर्ड जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल्स. आणि फिफ्थ चौथा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे नंबर सिरीज. आता काही लोक म्हणतील सर नंबर सिरीज हा तर लॉजिकचा टॉपिक आहे, आयबीपीएस नंबर सिरीज क्वांट मध्ये विचारतं, मॅथ्स मध्ये विचारतं, हे समजून घ्या. भरपूर ठिकाणी बाकीच्या ठिकाणी नंबर सिरीज रिझनिंग मध्ये विचारल्या जातं, आयबीपीएस मध्ये नंबर सिरीज मॅथ्स मध्ये विचारल्या जातं. ओके, आता सिम्प्लिफिकेशनवर जर प्रश्न आले, 5 प्रश्न येतील, पण सिम्प्लिफिकेशन आलं तर अप्रॉक्सिमेशन येणार नाही, आणि अप्रॉक्सिमेशन आलं तर सिम्प्लिफिकेशन येणार नाही. तर काही शिफ्ट मध्ये सिम्प्लिफिकेशन विचारल्या जातं, काही शिफ्ट मध्ये अप्रॉक्सिमेशन विचारल्या जातं, आणि कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल हे म्हणजे जवळपास विचारल्या जातच. म्हणजे याच्यावर 5 5 हे येणार 3 किंवा 5, आणि हे सुद्धा येणार 3 किंवा 5. असा पॅटर्न असतो मित्रांनो, असा पॅटर्न असतो. क्लिअर, समजत आहे सर? एसएससीचे क्वेश्चन आते का सर? एसएससीचे क्वेश्चन नाही, आयबीपीएस चे क्वेश्चन विचारल्या जाईल, एक्झाम आयबीपीएस कंडक्ट करणार आहे. आणि आता बघा यामध्ये काय काय लागतं रे, मी सांगितलं ना तुम्हाला, स्क्वेअर लागतं, क्यूब लागतं, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फ्रॅक्शन, डेसिमल, एलसीएम, एससीएफ, बस याच्या बाहेर काय नाही, सर्च अँड इंडायसेस. एवढं जरी तुमचं बेसिक कॅल्क्युलेशन परफेक्ट असेल ना, विशेष सोडा मॅथ्स शिल्लर आहे. म्हणजे तुम्हाला उद्या झोपेत जरी विचारलं, एम रे 98 चा स्क्वेअर सांग, आलं पाहिजे 96 04. कळतंय का मी काय बोलतोय? उद्या म्हटलं 91 चा स्क्वेअर सांग, लगेच 82 81. 88 चा स्क्वेअर काय? 77 44. 56 चा स्क्वेअर काय? 31 36. कॅल्क्युलेशन करून बघा, तुमच्या कॅल्क्युलेटर टाका. 51 चा स्क्वेअर काय? 26 01. 49 चा स्क्वेअर काय? 24 01. आलं पाहिजे, लय मजा आहे, लय मजा आहे, हे तुम्हाला जमलं पाहिजे मित्र. स्क्वेअर आपले पार्ट पाहिजे, 30 पर्यंत स्क्वेअर पार्टच पाहिजे. ठीक आहे, 5 मार्क्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा का सर? यस एक्झॅक्टली, 5 मार्क्सचे क्वेश्चन जॅकपॉट आहे आपल्यासाठी, सुवर्ण संधी येते. 5 मार्क्सचे क्वेश्चन आले पाहिजे, स्क्वेअर 30 पर्यंत पार्ट पाहिजे. मराठीमध्ये मराठीत म्हणा, 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 900. संपलं वाघांनो, अवघड नसतं, खेळावं लागतं. याला फक्त एन्जॉय करायचं, याला एन्जॉय करायचं, प्रॉब्लेम काय? खरं सांगू का तुम्हाला, मॅथ्स मध्ये इंटरेस्ट तयार करणार तुम्हाला कोणी भेटलं नाही, पहिली गोष्ट. आणि जे कोणी भेटलं, फॉर्म्युल्याशिवाय दुसरं गेलंच नाही. आणि आम्हाला पाठांतर केल्यानंतर आम्ही गजनीच्याही पलीकडे आहोत, आमच्या लक्षात काय राहत नाही, कधी कधी स्वतःच नाव विसरतो आम्ही. फॉर्म्युले कुठं लक्षात ठेवणार आहे? मॅथ्स फॉर्म्युल्याने नाही, कन्सेप्टने शिकल्या जात, कन्सेप्टने शिकल्या जात. नेक्स्ट, यानंतर अरिथमॅटिकचे टॉपिक. हो सुमित म्हणताय फक्त क्वांटिटीज नाही मिळेल का? हो फक्त क्वांटिटीज नाही पण तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर मिळेल, सगळंच मिळेल, टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त इथं करत चला रे, करत चला रे. महाराष्ट्रातली टेक्निकल मधली पण बेस्ट टीम आहे, नॉन टेक्निकल नाही, टेक्निकलची बाप टीम आहे, तुम्हाला कळेल हळूहळू. फक्त मला एकदा एक्सप्लेनेशन करू द्या. पहिला जो टॉपिक आहे तो आहे अरिथमॅटिक मधला पर्सेंटेज. अरिथमॅटिकची तुम्हाला एक मजा सांगतो,
अरिथमेटिक मध्ये टॉपिक एकमेकांवर डिपेंड असतं बरं का, एकमेकांवर डिपेंड असतं बरं का. म्हणजे जर तुम्हाला पर्सेंटेज आलं, ए वाघा लक्ष दे रे वाघा, जर तुला पर्सेंटेज आलं रे आलं, तुला प्रॉफिट अँड लॉस येत बघ, प्रॉफिट अँड लॉस येत बघ. आणि जर तुला पर्सेंटेज आलं, तुला एस आय सी आय पण येत रे, एस आय सी आय पण येत. मग पर्सेंटेजवर किती क्वेश्चन आलं, किती टॉपिक आधारित आहे, दोन टॉपिक आधारित आहे. एव्हरेज, एव्हरेज दुसरा कोणता आहे, एव्हरेज. तिसरा टॉपिक कोणता आहे, तिसरा टॉपिक आहे रेशो अँड प्रपोर्शन, रेशो अँड प्रपोर्शन. रेशो प्रपोर्शन जर आलं तर त्याच्यावर बेस्ट टॉपिक आहे, पहिला आहे पार्टनरशिप आणि दुसरा आहे मिक्सचर अँड अलिगेशन. कळतंय मी काय, समज रे हो कळतंय का मी काय सांगतोय. सिलेबस कम्प्लीट होणार का, येस सिलेबस 100% कम्प्लीट होणार, सिलेबस 100% कम्प्लीट होणार. आतापासून तयारी केली तर तुम्हालाही प्रॅक्टिसला, टेस्ट सिरीज द्यायला, अभ्यास करायला, रिव्हिजन द्यायला वेळ भेटतो. आतापासून काम करा. आमच्याकडे सवय, तहान लागल्यावर वीर खतो आणि त्या दरम्यान खदूखदूच जातो, तसं नाही करायचं. आतापासून तयारी करा मित्रांनो, अशा पद्धतीने की शेवटी आपली सीट फिक्सच असली पाहिजे, आपलीच असली पाहिजे, कोणाच्या हातात द्यायचा कामा नाही. पर्सेंटेज झालं, एव्हरेज झालं, रेशो झालं. यानंतर महत्वाचा टॉपिक आहे टाइम स्पीड अँड डिस्टन्स. टाइम स्पीड आणि डिस्टन्स वर आधारित टॉपिक कोणकोणते आहेत, पहिला टॉपिक आहे बोट अँड स्ट्रीम आणि दुसरा जो टॉपिक आहे तो आहे ट्रेन्स. मॅथ्स मध्ये चेन आहे, मॅथ्स मध्ये एकमेकांवर आधारित टॉपिक आहे. त्यानंतरचा टॉपिक आहे टाइम अँड वर्क. टाइम अँड वर्क वर आधारित टॉपिक आहे पाईप अँड सिस्टम. बघा बरं मित्रांनो, असं सिस्टमॅटिकली आम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे सर, ठीक आहे बघूया. माय वर्ड टेप मध्ये सिलेबस कम्प्लीट होणार का, 4999 खूप फीस आहे सर, डिस्काउंट द्या, 80% 999 rupees कम्प्लीट द्या. बघूया कसं आहे, 999 किंवा 4999 इथे आम्हाला फीस महत्वाचं. कसं असतं, एखादी गोष्ट स्वस्त भेटते म्हणजे त्याच्यामध्ये थोडस क्वालिटी पण बघा. रिबुक आणि रिबोक दोन्ही ब्रँड वेगवेगळे आहेत. रिबुक जर घ्यायचा असेल तर पैसा मिळवला, रिबुक किंवा तुमचे जे सध्या भेटतात 500, 600, 700 रुपयाला मार्केटमध्ये, ते घ्यायचं असेल तर पैसे स्वस्त द्यावंच लागतात. पण जे घेतल्यानंतर होणारा जो त्रास आहे, फायदा तर होणारच नाही पण त्रास होणार, बरोबर आहे, पायाला चावणार, पायाला कुठून कुठे फोड येणार, त्रास होणार, कोण काय पेन होणार, भविष्यात दवाखान्यात तेवढेच पैसे घालावं लागणार आहे. जर हुशार असाल तर क्वालिटीकडे लक्ष द्या, क्वालिटी पण बघत चला. चॉईस इज युअर्स. पर्सेंटेज, एव्हरेज, रेशो प्रपोर्शन, टाइम स्पीड डिस्टन्स, टाइम अँड वर्क, त्याच्यावर बेस मी हे टॉपिक सांगितले. यानंतर अजून एक महत्वाचा टॉपिक आहे, त्याचं नाव आहे डेटा इंटरप्रिटेशन. डेटा इंटरप्रिटेशन कशावर आधारित आहे, याच्यासाठी तुम्हाला लागतं पर्सेंटेज, यासाठी लागतं एव्हरेज आणि यासाठी लागतं रेशो. या तीन टॉपिकवर डेटा इंटरप्रिटेशन आहे. अजून जो शेवटचा टॉपिक आहे तो आहे परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. शेवटचा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. आणि परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन वर बेस जो आधारित आहे तो आहे प्रोबॅबिलिटी. एवढे टॉपिक तुम्हाला IBPS साठी अत्यंत महत्वाचे आहे. एवढे टॉपिक अत्यंत महत्वाचे आहे तुम्हाला IBPS च्या पॉइंट ऑफ व्ह्यू. सांगा कमेंट्स मध्ये तुम्हाला आतापर्यंत जे काही मी टॉपिक सांगितले अनुभवाला भेटले असतील. ज्यांनी याच्या अगोदर एक्झाम दिलेले आहे त्यांनी देखील सांगितलं असेल, यस सर यावरच तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रश्न विचारल्या जातात. इज दॅट क्लिअर. बघा सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन या एकमेकींच्या सवत आहेत. ही असेल तर ती येणार नाही, ती असेल तर ही येणार नाही, हे लक्षात असू द्या. एकदा स्क्रीनशॉट काढा, मी थोडस बाजूला सरकतोय. स्क्रीनशॉट काढा, एकदा मी बाजूला सरकतोय. कम ऑन गाईज, फास्ट, थोडं फास्ट हो द्या, थोडं फास्ट हो द्या, अत्यंत महत्वाचं. काढलाय का स्क्रीनशॉट, स्क्रीनशॉट काढला असेल तर डन म्हणून सांगा. स्क्रीनशॉट काढला असेल तर डन म्हणून सांगायचंय. डन डना डन डन. ओके काढलाय. तर मग आज एक नवीन गोष्ट करूया आपण, छान पैकी करूया. एक सगळेच लेक्चर डिजिटल बोर्ड स्क्रीनवर होणार ना सर, हो त्याच्यावर होऊन जाईल, त्याच्यावर होऊन जाईल, काय टेन्शन नाहीये. आता बघा कसं असतं,
कोणी म्हणतं असं डेमो ठेवा डेमो ठेवा डेमो ठेवा. डेमो मध्ये कसं, 3 दिवस जर नाचायचं झालं ना किंवा नवीन लग्न आलं ना, 7 दिवस सून पण घरातलं सगळं काम करते. 7 दिवस सगळ्यांच्या पाया पडणार, सगळ्यांचं व्यवस्थित करणार, आणि 8व्या दिवशी जो कलर दाखवायचा असतो तो दाखवला जातो. आता जो म्हटलं असं डेमो दाखवा, 3 दिवस कोणीही कसंही पाठांतर करणार, इकडून तिकडून घेणार आणि तुम्हाला विकणार. क्लिअर? पण आपल्याला ते नाही करायचं. डेमो असा दिला पाहिजे. डेमो, मी या डेमो नावाच्या शब्दावर विश्वासच ठेवत. क्लिअर आहे का? डेमो म्हणजे सर असं असतं का, सर 3 दिवस तुमचे लेक्चर्स बघायचे वगैरे? बघा, हरकत नाहीये. पण डेमो करण्यासाठी आपण एक काम करूया, अशा प्रकारे डेमो देऊया की तुम्ही पण म्हटलं पाहिजे, अरे यार वाघासारखा लढला, राईट? ठीक आहे, तर आपण खरंच कळतंय म्हणजे वाघ आणि कुत्र्यामधला फरक लगेच लक्षात येतो. ठीक आहे, कुत्र डळकारी फोडू शकत नाही आणि वाघ खंबा पाहिल्यावर वाघ काय करत नाही, पायवर करत नाही. हा दोघातला खूप मोठा डिफरन्स आहे. आपण एक डेमो ठेवायचा आहे ना, तुम्हाला बघायचंच आहे ना काय करायचं आहे. लॉजिकल रिझनिंग असेल किंवा मॅथ्स असेल, तुम्ही म्हणाल तो टॉपिक ऑन द स्पॉट मी तुम्हाला शिकवायला तयार आहे. एनी टॉपिक, एनी टॉपिक. चलो बोलो, जे जास्तीत जास्त कमेंट्स मध्ये दिसेल तो टॉपिक मी घेणार आहे. आणि सर्वजण कमेंट्स पाहताय त्यामुळे काही लपवायची गरज नाही. हातच्या कंगणाला आरसा कशाला. चला, यस, बेसिक पासून शिकवणार ओमकार, बेसिक पासून होणार आहे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, इथून शिकवल्या जाणार आहे, इथून शिकवल्या जाणार आहे. मित्र, टॉपिकचं नाव सांगा. टॉपिकचं, तुम्ही जो टॉपिकचं नाव सांगणार तुम्ही आज घेणार. तुम्ही सांगा, सब्जेक्ट नका सांगू. लॉजिकल रिझनिंग, मॅथ्स, एका दिवसात सगळा सब्जेक्ट मी घेऊ शकत नाही. टॉपिक सांगा म्हणजे तुम्हाला कळेल. टॉपिक सांगा म्हणजे तुम्हाला सांगेल. मायवर्ड म्हणतोय SICI. बरं, प्रवीण जाधव म्हणतात सिटिंग अरेंजमेंट. ओके, अजून 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 बोला लवकर, कमेंट्स मध्ये फास्ट सांगा. अंकुश म्हणताय टाइम अँड वर्क. बर, कृष्णा गायकवाड म्हणतायत पझल्स. बर, पुढे शुभम म्हणताय सर उद्या, आता सरचा क्लास सुरू होणार आहे. बर चला, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पझल्स, पझल्स, सिटिंग अरेंजमेंट, ओके. एक जण म्हणताय मिक्सचर एलिगेशन, रेशो, SICI ट्रिक्स. बर, अँड प्रॉफिट अँड लॉस. सौरव कुंभार म्हणतायत SICI, सिटिंग अरेंजमेंट म्हणतायत 3 जण, SICI 3. बेसिक पासून करा सर. अरे बेसिक पासूनच घेणार आपण, आपण कम्प्लीट बॅच बेसिक पासून घेणार आहे. आज फक्त मी तुम्हाला सांगणार आहे. वैष्णवी म्हणतायत प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट लॉस 2 झाले, टाइम अँड वर्क 1 2, वरती 2 4, पझल्स 2 आणि 2 4 5, टाइम अँड वर्क पण 5, पझल्स 5, टाइम अँड वर्क 5. ठीक आहे, पझल्स टाइम अँड डिस्टन्स. चला 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 चला, ब्लरलेशन, ब्लरलेशन एकच आला आतापर्यंत. डिरेक्शन, सचिन म्हणता सिरीज, मायवर म्हणता पझल्स नका घेऊ. मी सगळ्यांचे ओपिनियन ऐकणार, मी सगळ्यांचे ओपिनियन ऐकणार. ठीक आहे, मॅक्सिमम म्हणतायत पझल्स. ठीक आहे, पझल्स घेण्यासाठी मला एक PPT लागणार आहे, ती PPT मला बघू द्यात आहेत का. जर पझल्सची माझी PPT असेल तर मी तुमच्या समोर लगेच पझल्स घेतोय. मायवर म्हणतात बाबर सर घेणार ना पझल्स. हो, बाबर सर पझल्स घेणार आहे, बाबर सर पझल्स घेणार आहे. मी मॅथ्सचा पार्ट कव्हर करणार आहे, मी मॅथ्सचा पार्ट कव्हर करणार, बाबर सर रिझनिंगचा पार्ट कव्हर करणार आहे. आकाश म्हणताय सर बेसिक पासून घ्या. हो, बेसिक पासून तर होणारच आहे आकाश, बेसिक पासून तर होणारच, हे अटळ आहे, ये अटळ है, बेसिक पासून होणार. अविनाश म्हणता सर तुम्ही मॅथ्स घ्या. बर, मॅथ्स घ्यायचंय, मॅथ्स मधला तुम्हाला अवघड टॉपिक सांगा. चला सोडा मॅथ्स, रिझनिंग, तुम्ही जे म्हणणार ते, पण अवघड टॉपिक सांगा. जर असं वाटलं पाहिजे चल मॅथ्स शिकलो आम्ही, आज मॅथ्स शिकलो. दररोज घेणार मी, दररोज घेणार सर. SICI च्या ट्रिक्स घ्या, SICI च्या लईच मागे लागले. माय वर्ड, लईच SICI च्या मागे लागले. ठीक आहे, आणि यानंतर एक लक्षात घ्या, उद्यापासून दररोज तुमचं 6 ते 7 टेक्निकल आणि 7 ते 8 नॉन टेक्निकलचे लेक्चर चालणार आहे. आय रिपीट, उद्यापासून दररोज तुमचं 7 ते 8 टेक्निकल आणि 8 ते 9 नॉन टेक्निकलचे क्लासेस युट्यूबवर चालणार आहे. सर्वांनी याचा फायदा घ्यायचा आहे. मराठी कोण घेणार आहे? मराठी आपल्या पुणे मध्ये असलेले सगळ्यात फेमस मॅम आशालता गुट्टे मॅडम घेणार आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव प्रचंड आहे. तुम्ही त्यांना इंस्टाग्राम किंवा
युट्यूबवर पण बघा, जबरदस्त मराठीचे एक्सपर्ट टीचर आहेत. पूर्णच टॉपिक घेणार यस प्रतीक, पूर्ण टॉपिक आपले कव्हर होणार आहे. चला तर मग तुमच्या म्हणण्यानुसार, एक जण म्हणत आहे पझल्स आणि काही लोक म्हणता आहेत एस आय सी आहे. ओके, पझल्स म्हटलं तरी पझल चाले. मी हवं तर तुम्हाला पझल्सचे इंट्रोडक्शन देतोय आणि एस आय सी याच्या ट्रिक्स पण देऊन टाकतो. दोन्ही तुमच्यासाठी मी लगेच घेतोय पझल्स पण आणि एस आय सी आय पण. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो एस आय आणि सी आय. थिरीचे क्लास 6 वाजता आणि नॉन टेक्निकलचे 7 वाजता, सगळं सोबतच होईल. हळूहळू तुमच्या लक्षात येईल, सगळ्यांनी समोर लक्ष द्या. पहा मित्रांनो, एस आय सी आय म्हणजे नेमकं काय असतं? तुम्ही काय ऐकलं असेल, एस आय म्हणजे सिम्पल इंटरेस्ट आणि सी आय म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट. सिम्पल आणि दुसरा आहे कंपाऊंड. सगळ्यात अवघड टॉपिक वाटतो विद्यार्थ्यांना आणि यासाठी तुम्ही फॉर्म्युला पार्ट करतात. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवाइड बाय 100. आम्ही तेवढा पाठ करतो. पाठांतर करून कधीच काही होत नाही. सिम्पल इंटरेस्ट असो किंवा त्याच्यापेक्षा अवघड जो असतो तो आहे कंपाऊंड इंटरेस्ट. क्लिअर? आता ट्रिक्स नुसार जर थोडस डोकं लावलं, सिम्पल इंटरेस्ट किंवा कंपाऊंड इंटरेस्ट सारखे टॉपिक हे तुम्हाला विदाऊट फॉर्म्युला विश्वास बसणार नाही. विदाऊट फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे, एकही फॉर्म्युला शिकवणार नाही. बघा आता कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे नेमकं काय. चला सगळ्यात अवघड घेऊया, सिम्पल तर चिल्लर, त्याच्यापेक्षा अवघड घेऊया कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय? तुम्ही मराठीमध्ये ऐकलं असेल, सर इंटरेस्ट फॉर इंटरेस्ट दॅट इज कॉल्ड कंपाऊंड इंटरेस्ट. व्याजावर व्याज, त्याला आम्ही म्हणतो चक्रवाढ व्याज. आता पहा, आता इथे 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक आहे प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे काय? याच्यापैकी जर तुमच्या घरामध्ये कोणी शेतकऱ्याची पोरं असतील तर त्यांना सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट हे त्यांनी घरामध्ये जगलेलं आहे, त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. शेतकऱ्याच्या पोराला माहितीये की व्याज काय असतं आणि कसं जीवनाची माती करतो. आता कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये प्रिन्सिपल म्हणजे त्याला मुद्दल म्हणतो. कुठेतरी एक शेतकरी एका व्यक्तीकडून किंवा एका काय म्हणतात सावकाराकडून 10,000 रुपये व्याजानं घेतो. सावकार त्याला म्हणतो तुला किती दिवसांसाठी पाहिजे आहे? शेतकरी म्हणतो मला 2 वर्षांसाठी दे रे बाबा, जसं पीक निघल मी तुला काय करेल तुझे पैसे देऊन टाकेल. सावकार म्हणतो मी तुला 2 वर्षासाठी माझे 10,000 देतोय पण मला काय फायदा होणार. मग सावकार म्हणतो एक काम कर, मी तुला रेट ऑफ इंटरेस्ट देतो 10%, म्हणजे एका वर्षाला पर एनम, इंग्लिश मध्ये म्हणायचं पर एनम, एका वर्षाला मी तुला 10% एक्स्ट्रा पैसे घेणार. हे जे काही एक्स्ट्रा पैसे असतात मित्रांनो, त्याला म्हणायचं रेट ऑफ इंटरेस्ट. काय म्हणायचं? रेट ऑफ इंटरेस्ट. आणि दिवसभर मरमर करून त्यांनी जे एका वर्षाला फक्त वरचा जो पैसा शेतकरी देतो त्याला म्हणायचं कंपाऊंड इंटरेस्ट. त्याला काय म्हणायचंय? कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे, आता इथे एक गोष्ट ध्यानात ठेवा. कंपाऊंड इंटरेस्ट जर आपल्याला बघायचं असेल, कंपाऊंड इंटरेस्टचा अर्थ काय सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो. काय केलंय आपल्या बापानं 10,000 रुपये घेतलेत, आपल्यासाठीच घेतले, आपल्या शिक्षणासाठी घेतले. पहिल्या वर्षी काय केलं, 10% आम्हाला व्याज द्यावं लागलं. 10,000 चा 10% ते 1,000 रुपये व्याज लागलं. दुसऱ्या वर्षी काय झालं, दुसऱ्या वर्षी देखील आम्हाला या 10,000वर 10% म्हणजे 1,000 रुपये व्याज लागलं रे बाळा. परंतु सावकार एवढा चावरा, सावकार म्हणतो तुम्ही तर या फक्त प्रिन्सिपल वर 10% लावले, पहिल्या वर्षाच्या त्या काही व्याज होत त्या व्याजावर देखील व्याज लावतो आणि त्याच्यावर देखील 10% म्हणजे 100 रुपये. किती भागांनो? 100 रुपये. मग आता काय होत आहे, आता काय होत आहे? इथे जर बेरीज केली, हे आहे 10,000, तर ही मुद्दलच आहे, प्रिन्सिपल आहे. 1,000 रुपये पहिल्या वर्षीचे, 1,000 रुपये दुसऱ्या वर्षीचे आणि हे 100 रुपये व्याजावर व्याज. 1,000, 1,000 आणि 100 तर हे आलं आमचं 2,100 रुपये. हा काय झाला आमच्यासाठी? कंपाऊंड इंटरेस्ट झाला. एवढी एक्स्ट्रा अमाऊंट द्यावं लागते आहे 2 वर्षानंतर. ही काय झाली आमच्यासाठी? कंपाऊंड इंटरेस्ट. हा काय झाला आहे? कंपाऊंड इंटरेस्ट. क्लिअर? मग आता प्रश्न असा पडतो, सर आम्हाला ज्यावेळेस कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आम्ही फॉर्म्युला वापरतो. नाही वापरायचा, नाही वापरायचा, नाही चालणार.
मग सर काही ट्रिक्स आहे का? अरे वा, विदाउट फॉर्म्युला लक्ष द्या, मी फक्त कन्सेप्ट क्लिअर केली. आता कंपाउंड इंटरेस्ट विदाउट फॉर्म्युला जर काढायचं असेल त्यासाठी काय करायचं आहे बघा, लक्ष द्या, भारी मेथड आहे. पहिल्या वर्षी आहे 10%, दुसऱ्या वर्षी आहे 10%, आणि विदाउट फॉर्म्युला जर करायचं असेल तर म्हणायचं गुणाकार आणि बेरीज. काय म्हणायचं? मल्टिप्लिकेशन अँड ऍडिशन. अरे मल्टिप्लिकेशन अँड ऍडिशन, मल्टिप्लिकेशन ऍडिशन, उत्तर 30 सेकंदाच्या. बघा आता कसं करायचं, या दोघांचा गुणाकार करा तर येतो 100. 100 आल्यानंतर हे दोन घर सोडा, 100 चे 2 घर याला 2 0, हातचा आला 1. आता बेरीज करा, 10 10 20, 20 आणि 1 21, 21% हा झाला तुमचा कंपाउंड इंटरेस्ट. 10,000 चे 21% 2,100. नाही कळालं, भाऊ चढू नका. अजून सांगतो, जर रेट ऑफ इंटरेस्ट 5% असता, पहिल्या वर्षी 5%, दुसऱ्या वर्षी 5%, सर कंपाउंड इंटरेस्ट किती असतो? या दोघांचा गुणाकार करा, 5 5 25, 2 घर सोडून डेसिमल द्यायचा, 5 आणि 5 10, 10.25% हा झाला 2 वर्षाचा कंपाउंड इंटरेस्ट. कळतंय का रे वाघांनो? अजून एक सांगतो, लक्ष द्या, 6% पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 6%, दोघांचा गुणाकार करा, 6 6 36, डेसिमल दिलं, दोघांची बेरीज करा, 6 6 12 12.36%, 12.36% कंपाउंड इंटरेस्ट फॉर 2 इयर्स. नाही कळलं का? कळालं का नाही कळालं लवकर कमेंट्स मध्ये बोला. आता जर मी असं म्हटलं रे 7% आणि 8%, चला रेट ऑफ इंटरेस्ट वेगवेगळा आला तरी फरक पडत नाही, 7% 8% दोघांचा गुणाकार, 7 8 56, 7 आणि 8 15, 15.56% हा झाला 2 वर्षाचा कंपाउंड इंटरेस्ट. हा झाला 2 वर्षाचा कंपाउंड इंटरेस्ट. कळालं? अजून सांगतो एक 10 15 एक्झाम्पल सांगतो. मी म्हटलं आता 7% 3%, पहिल्या वर्षी 7%, सेकंड इयरला 3%, कंपाउंड इंटरेस्ट पर्सेंटेज मध्ये, कंपाउंड इंटरेस्ट पर्सेंटेज मध्ये किती येणार? 7 3 21, दोघांची बेरीज 7 आणि 3 10, 10.21%, 10.21%, 10.21%. कृष्ण गायकवाड म्हणताय 3 इयर्स असेल तर काय करायचं? अरे थांबा, रुको, जरा रुको, सबर करो, सगळंच काही देणार आहे, थोडस थांबा, उली उली थांबा फक्त. आता जर मला कोणी म्हंटलं सर 4% अँड 1%, दोघांचा गुणाकार, 4 1 4, 2 घर लिहायचे, 0 4, 4 आणि 1 5, 5.04%, 5.04%. आणि आता तुमच्यातलं जर कोणी मला म्हंटल सर हे आलं कुठून, त्याचं पण एक्सप्लेनेशन मी देणार, ते मी आता पुढे देणार आहे. ऑलमोस्ट आता पुढे सरांचं पण लेक्चर म्हणताय तुम्ही, तेवढा वेळ नाही आहे, पण मी त्याचं एक्सप्लेनेशन पुढच्या भागात नक्की देणार, हे आलं कुठून, कसं आलं, काय आलं, सगळी डिटेल हिस्ट्री सांगणार. 3 वर्षाचं पण असंच करता येतं. मग आता बघा, जर मी असं तुम्हाला प्रश्न विचारला की प्रिन्सिपल आहे 20,000, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8%, टाइम आहे 2 इयर्स, फाइंड कंपाउंड इंटरेस्ट. कंपाउंड इंटरेस्ट किती लागणार आहे? लवकर लवकर कमेंट्स मध्ये सांगायचं आहे. चला वाघांनो लवकर लवकर सांगा, लवकर लवकर उत्तर द्यायचंय वाघांनो, चला फास्ट, कम ऑन गाईज, फास्ट उत्तर द्या यार, लवकर लवकर उत्तर द्या. सोळा पॉईंट 64% हे आलेलं आहे, 16.64%, 8% 8% 8% 8% 8%, आटी आटी 64, 8 आणि 8 16, 16.64%, पण कोणाचे? 20,000 चे. कोणाचे रे? कोणाचे? 20,000 चे. मग आता हे 20,000 झालं, पर्सेंट कट करून 2 0 कट होता, पुन्हा हे 2 0 कट करून डेसिमल कट होतं, 4 2 8, 7 2 12, 7 1, 16 2 32 आणि 1 33, 3,328 रुपये हा आहे कंपाउंड इंटरेस्ट 2 वर्षाचा, 8% 20,000 वर. क्लिअर? सर्वांना समजलंय? सर्वांना कळालंय? कळतंय का? मजा येते का वाघांनो? मजा येते का? तुम्ही बोलत नाही रे. फक्त आता तुम्हाला एवढं कळालं असेल की रेट ऑफ इंटरेस्ट कसा काढायचा. जर कळालं असेल तर 3% अँड 4%, 2% अँड 3%, 10% अँड 15%, याचा कसा करता येईल बघा. 10 × 15, 150, 2 घर, हातचा आला 1, 10 आणि 15 25, 25 आणि 1 26, 26.5% हा झाला 2 वर्षाचा कंपाउंड इंटरेस्ट.
दोन वर्षाचा कंपाउंड इंटरेस्ट. अरे कृष्णा काही नाही केलं ते मी नंतर सांगेल, फक्त तुम्ही टेक्निक समजा. कॅल्क्युलेशन अजून आपले झाले का? ते येणारच आहे. कॅल्क्युलेशन थोडीशी सवय ती पण मी तुम्हाला आणणार, त्याचं टेन्शन घेऊ नका. मला माहितीये कॅल्क्युलेशन स्पीड मध्ये झालं, डोंट वरी, ते माझं काम आहे, त्या लेवलला मी तुम्हाला आणणार. कन्सेप्ट समजून घ्या. चला लवकर लवकर उत्तर द्या. 3, 4, 2, 3, 6, 8, 10, 12, 9. चला पटापटा कंपाउंड इंटरेस्ट सांगा. चला पटापटा कंपाउंड इंटरेस्ट सांगा. लवकर फास्ट वागा, लवकर उत्तर द्या. 200 स्पीडनं उत्तर पाहिजे. 200 स्पीडनं, पेन पेपरची गरज नाही, तोंडीच टाका ना. पेन पेपर काही खूप वापरणे का? काही खूप वापरणे का पेन पेपर? आणि पूर्ण आपल्याला विदाउट फॉर्म्युला शिकायचंय. फॉर्म्युला म्हटलं तर बुक किटिंग. फॉर्म्युला नाही पाहिजे, फॉर्म्युला नाही पाहिजे, फॉर्म्युला नाही पाहिजे, ना फॉर्म्युला नाही पाहिजे. चलो फास्ट. उद्याचं जे लेक्चर असणार आहे, मी सांगितलं 6 ते 7 तुमचं टेक्निकल असणार आहे आणि 7 ते 8 नॉन टेक्निकल असणार आहे. उद्याचा मी शेड्यूल तुम्हाला सांगितलंय, 6 ते 7 टेक्निकल, 7 ते 8 नॉन टेक्निकल. ओके चला पटापटा काढूया. फर्स्ट 3 आणि 4 4 त्रिक 12 3 आणि 4 7 7.12%. 3 × 2 = 6 लिहिताना 0.6. 3 × 2 = 5 5.06%. 6 × 8 = 48 6 × 8 = 14 14.48%. 10 × 20 120 हातचे येतात 1. 10 × 12 22 22 × 1 = 23 23.20%. 9 × 8 = 72 9 × 8 = 17 17.72% 17.72%. चारू म्हणतात मॉर्निंग के इव्हिनिंग, इव्हिनिंगला, इव्हिनिंगला संध्याकाळी 6 ते 7 टेक्निकल, 7 ते 8 नॉन टेक्निकल. ओके तर सर्वांना माझी एक रिक्वेस्ट आहे, लेक्चर जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, कारण की उद्यापासून ही सिरीज सुरू होणार आहे. आणि बेल आयकॉन मधलं ते बेल आयकॉन असतं ना बाजूला, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. भविष्यात जेव्हाही तुम्हाला व्हिडिओ दिसेल त्या नोटिफिकेशनचा फायदा होईल. ओके गाईज, चला आवडलं असेल तर नक्की लाईक करा. सांगा तुम्हाला आवडलंय का? हे तर फक्त एक छोटस मी तुम्हाला काय म्हणतील तुमच्या डिमांडनुसार झलक, जे डेमो तुम्ही म्हणता जो मला आवडत नाही ते एक दाखवून दिलं. उद्यापासून आपण ऍक्च्युली टीचिंगला सुरुवात करणार आहे. यस 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 यस. आवडलंय का सर्वांना? कमेंट्स मध्ये सांगा. उद्यापासून मी बेसिक पासून घेणार आहे, बेसिक पासून घेणार आहे. उद्या तुम्हाला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन असे मी तुम्हाला सांगणार. ठीक आहे, खूप अपडेटेड ट्रिक्स तुम्हाला भेटणार, अतिशय अपडेटेड ट्रिक्स. बाबर सरांच्या रिझनिंगच्या असतील किंवा माझ्या मॅथच्या असतील, सगळ्या अपडेटेड ट्रिक्स तुम्हाला भेटणार आहे. डोंट वरी, डोंट वरी. त्यामुळे म्हणतोय पुन्हा सांगितलं, महाराष्ट्रातला सर्वात एक्सपर्ट स्टाफ तुमच्या समोर आणून ठेवतो आहे, त्याचा फायदा घ्यायचा आहे. सगळे आम्ही एकत्र आलेलो आहे, हे खूप कमी वेळेस पाहायला भेटतंय, याचा फायदा घ्या प्लीज. विद्यार्थ्यांनो जास्तीत जास्त आपल्या कोर्स बद्दल, आपल्या चॅनल बद्दल तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सांगत चला आणि याचा फायदा घ्या. इथंच थांबतोय. थँक्यू सो मच, बाय बाय, लव्ह यू गाईज, थँक्यू.